एक महत्त्वाचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, क्वार्टर फायनल क्रमांक चौथा, साई कृपा श्रीवर्धन विपक्ष अफजल इलेवन, त्याच्यानंतर लगेचच होणारा सेमी फायनल क्रमांक दोन दुसरा। तर खुशखबर आहे फलंदाजांसाठी देखील, लगातारचे तीन चौकार जर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे गजाननजी बोरकर यांच्याकडून। फलंदाजी करणाऱ्या टीम साठी कॅश प्राइज आहे। तर मॅचला सुरुवात होते, प्रथम षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं षटक घनश्याम शिंदे आणि समोर असेल गौरव बोरकर आणि नॉन स्ट्राइक एंडवर उभा आहे रुचित पाटील। जबरदस्त फलंदाज आणि जबरदस्त गोलंदाज, तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अफजल इलेवन संघाचं। तर पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते आणि घनश्याम शिंदेला देखील उर्फ पप्पूला देखील खुशखबर आहे, जर हॅट्रिक मिळवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे आपल्याला। विकी कदम साहेबांकडून आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे, फलंदाजांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय। वंतर चेंडू रिव्ह्यू चढतोय सक्सेसफुल, पहिल्या चेंडूवर अवंतर धाव आणि पहिल्या चेंडूवर विकेट देखील पाहायला मिळाला आहे। आणि पप्पूसाठी देखील एक खुशखबर आहे हॅट्रिकसाठी, पप्पूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे हॅट्रिकसाठी। आणि आता नवीन फलंदाज प्रथमेश उर्फ पट्टू डावकुरे, आताचा फलंदाज जबरदस्त फलंदाज, समोर असेल एक सुरे गोलंदाज घनश्याम शिंदे उर्फ पप्पू। हलक्या त्याने खेळून काढलाय, हलक्या त्याने बॅटची कडा घेऊन निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव जाते, एकत्रपणे संघाच्या धावसंख्येत वाढ दोन धावा। पहिला चेंडू एक चेंडू आणि दोन धावा, जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये डी। आणि यावेळेस चांगला बॅकअप, बॅकअप पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाकडून, म्हणजेच धावा सेफ केल्या जात आहेत, धावा वाचवल्या जात आहेत। दोन चेंडू आणि तीन धावा, जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव रुचित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिली धाव या सत्रामधली आणि या त्याच्या पहिल्या बॅटमधून येणारी धाव, म्हणजेच चार धावा। पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय अंगुली तिथे आहेत, एक धाव मात्र नक्कीच मिळेल। पुन्हा एकदा धावसंख्या एकने वाढते, चार चेंडू आणि पाच धावा,
दोन्ही चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. दोन्ही चेंडूंमध्ये मोठी फटके येतील का की हलक्या हाताने खेळून दोन्ही सिंगल काढून फलंदाज धावफलक चालते ठेवतील का त्याच्याकडे लक्ष. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला आहे. समज तारीवाली गोल फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे आपल्याला. प्रथमेश्वर व पट्टू सहा चेंडूमध्ये सहा धावा काढण्याचा मानस घेऊन आलेला फलंदाज. एक डावखुऱ्या त्याचा सूर एक फलंदाज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला आहे. रुचित पाडेल पोहोचलाय. रोहन बघतोय विकेट कीपरकडे पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. जबरदस्त फलंदाजी. प्रथमेश खेळतोय 4 धावांवर. रुचित खेळतोय 2 धावांवर आणि 1 अवांतरित चेंडू म्हणजेच 7वी धाव. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले ओपन झालेला आहे. पॉवर प्ले खुललेला आहे. दुसरं षटक घेऊन अफजल इलेव्हन संघाकडून पाहायला मिळतोय. किराण समोर आहे. डावकऱ्या त्याचा फलंदाज पट्टू. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज त्याच्या समोर. डावकऱ्या त्याचा फलंदाज प्रथमेश हलक्या हाताने धाव काढली आहे. एक धाव काढली आहे. सिंगाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावा. धावफटकर आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमच किराणाचा सामना करण्यासाठी फलंदाजी मार्गवर आलाय रुचित पाटील. जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. हलक्या हाताने या वेळेस मात्र 9 रन्स. डिरेक्ट भिंतीवर लागलाय. 9 रन्स मध्ये चेंडू केलाय. गती परिवर्तन पाहायला मिळाला किरणच्या या दुसऱ्या चेंडूवर. 9 रन्स पाहायला मिळाला. जर आपला त्या दोन चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल धाव. सिंगल. 1-1 धावांवर लक्ष दिलं जात आहे. 1-1 धावीला महत्व दिलं जात आहे. येथे 3 चेंडू आणि 9 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला रुचित पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख फटका. निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव. असंच खेळावं लागेल. 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. या वेळेस स्टेअर केलाय चेंडू. जबरदस्त थ्रो तेवढंच चांगलं कलेक्शन. 5 चेंडू आणि 11 धावा. प्रथमेश उर्फ पट्टू. या वेळेस मात्र चूक घडली आहे अफजल इलेव्हन संघाकडून. एकूण मिळतील 2 धावा. 9+1. क्षेत्ररक्षण लावताना गोलंदाजाच्या लक्षात आलं नाही की 1 जात आहे. 13 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धावा. जबरदस्त प्रेडिक्शन. पूर्णपणे लक्ष आहे बॅट्समनच क्षेत्ररक्षणावर. यावेळेस देखील हलक्या त्याने खेळून काढलाय. चेंडू जमिनीला घासत जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावावर. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.
डीजे या वेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर आलाय राहुल सुरवडे उर्फ लॅबो, एक आणखीन एक उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर मुंबई बॉक्स क्रिकेट मधले मानला जाणारा. समोर असेल रुचित पाटील, एक सेट फलंदाज आलग्या त्याने पुन्हा एकदा खेळून काढलाय स्वतः लॅबो सदरक्षण करताना. एक धाव मात्र नक्कीच मिळेल, संघाच्या धावसंख्येत एकने वाढ 15 धावा. सिंगल सिंगल वर लक्ष दिले जाते, एक एक धावेला महत्व दिले जाते. शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न चालू आहे दोन्ही बॅटर्सचा, दोन्ही फलंदाजांचा. या वेळेस पुन्हा एकदा अलक्या त्याने खेळून काढलाय. एनॉय कुमार तिथे फिल्डिंगला आलेत, आणखीन एक चांगला क्षेत्ररक्षण मला वाटतं पहिल्या मॅच पासून आत्ता त्यांच्याकडे पहिला चेंडू गेला असावा. जबरदस्त क्षेत्ररक्षक तेही आहेत, पहिला चेंडू त्यांच्याकडे आत्ता गेलाय. धावसंख्या पोहोचली 16 धावांवर, 2 चेंडू आणि 16 धावा. या वेळेस मात्र निर्धाव चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादात रुचित पाटीलला मात्र बीट केलंय राहुल सुरवडे उर्फ लॅबोने. जबरदस्त गोलंदाजी, 3 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात आणि धावसंख्या मात्र तिथेच थांबवली 16 धावा. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंतची, पुन्हा एकदा अलग्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, 2 चेंडू लगातारचे निर्धाव टाकताना राहुल सुरवडे उर्फ लॅबो. जबरदस्त गोलंदाजी, 4 चेंडू आणि 16 धावा. रुचित पाटील या वेळेस देखील एज लागले, डिरेक्ट जातोय चेंडू घनश्याम शिंदे उर्फ पप्पूच्या हातामध्ये. यावेळेस मात्र विकेटचे पतंग होताना पाहायला मिळते, 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठ्या फटक्यासाठी गेले आणि त्यांना मात्र बाद वाहून आपल्या डेगआउटमध्ये परतावं लागलंय. 5 चेंडू आणि 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. जबरदस्त गोलंदाजी, 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्ची घातल्यात आणि धावसंख्येला रोख लांबण्यामध्ये यशस्वी ठरलेत राहुल सुरवडे उर्फ लॅबो. जबरदस्त गोलंदाजी, 16 धावसंख्या, शेवटचा एक चेंडू तिसऱ्या षटकातला येणं बाकी. भावेश पाटील चेक करताना फलंदाजाच्या मोमेंटवर. या वेळेस सुरेख फटका, गोलीगत फटका, पण मात्र संरक्षित रक्षकाच्या हातात जबरदस्त फटका मारला होता भावेश पाटील यांनी. पण एकच धाव मिळाले संघाच्या धावसंख्येत, 1 ने वाढ 17 धावा. फटकेबाजी केली जाते, क्षेत्ररक्षण केलं जातंय, गोलंदाजी केली जातीय, सगळं काही एकाच या सत्रामध्ये, एकाच मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज गुग्गी, या सत्रातील शेवटचा षटक, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. मोठे फटके खेळावे लागतील, धावा बनवावे लागतील जर हा सामना आपल्याकडून आपल्या बाजूने वळवायचा असेल तर गुग्गी भावेशसाठी. या वेळेस मात्र भावेश पाटीलला देखील व्हावं लागेल बाद. परफेक्ट टप्पा, परफेक्ट चेंडू ऑन द मार्क पाहायला मिळाला आहे आणि गेल्या मॅचचा मॅच विनर, गेल्या सामन्याचा मॅच विनर आपल्याला फलंदाजीला जाताना पाहायला मिळतोय अक्षय पुसाळकर. हा ही देखील एक जबरदस्त फलंदाज साई कृपा शिवभजन संघाकडून पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा गुग्गी आपला दुसरा चेंडू घेऊन अक्षय पुसाळकर साठी. या वेळेस देखील अवांतर चेंडू, पंचांच्या निर्णयाला जर दाद द्यायची असेल तर आपल्याला रिव्ह्यू घ्यावा लागेल, पण त्याच्याकडे जात नाही येत. 1 धावेने वाढ 18 धावा, 1 चेंडू आणि 18 धावा, अजूनही 5 चेंडूंचं खेळ होणं बाकी. यावेळेस देखील सुरेख फटका, तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अफजल इलेव्हन संघाकडून, ज्याची खऱ्या अर्थाने ताकद राहिली आहे क्षेत्ररक्षण तेच करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एब्सली 11 संघाचे क्षेत्ररक्षकांकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण। 3 धावा सेफ करताना धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते 19 धावा। थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पुन्हा तीच चूक घडू नये याचा विचार करताना अनय कुमार आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गुग्गी तूसाठी या वेळेस फटका मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू। धावसंख्या तिथे थांबली 19 धावा। 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे। या वेळेस देखील बॅटची एज अनय कुमार आहेत धावण्याचा प्रयत्न। या वेळेस पंचांच्या डिसिजन कडे पंचांनी तरी डंपायरची मदत घेतली आहे, तरी डंपायर कडे जात आहेत पंच। डिसिजन पेंडिंग राहील। फलंदाज बाद घोषित केला गेलाय, एकच धाव मिळेल आणि अक्षयच्या स्वरूपात 4th विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे। धावसंख्या मात्र पोहोचली 20 धावांवर। दोन चेंडू बाकी आहेत, 20 धावसंख्या, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते।
या वेळेस सुरेख फटका समोर असतील रोहन आणि या वेळेस देखील पट्टूला बाद व्हावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण रोहन यांचं पाहायला मिळालं. तेवढीच चांगली फेक. शेवटचा एक चेंडू यावेळेस त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय सिद्धार्थ आणि धावसंख्या मात्र तिथेच थांबली 20 धावा. शेवटचा एक चेंडू या सत्रातला येणं बाकी. जबरदस्त गोलंदाजी राहिली अफजल इलेव्हन संघाची. धावर रोक लावला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये 3 धावा दिल्या. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर रनआउट मिळतोय. धावसंख्या तिथे संपले 20 धावा. लक्ष असेल 24 चेंडूंमध्ये 21 धावांचं. दरम्यान मी आमंत्रित करतोय हर्षल झुरमुंडे यांना पुढच्या सत्राचं समालोचन करण्यासाठी. तोपर्यंत आपण ऐकूया DJ धीरजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
टीमला गेला एक पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम अफजल इलेवन या संघाला। हा चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, सन्मानजनक फटका। एक धावेसाठीचा टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती बघायला मिळेल। चौदा चेंडू आणि 11 धावेची गरज। एक टॅप शॉट बघायला मिळाला, एक धावेसाठीचा हा स्ट्रोक राहिला। एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकताना बघायला मिळेल। 11 धावा धावफळकावरती, म्हणजे अजूनही 10 धावेची गरज बाकी राहिली आहे। 13 चेंडू आणि 10 धावेची गरज। हा सुद्धा चांगला बॉल बघायला मिळेल, इथे सुद्धा चांगला फटका बघायला मिळत आहे। आणि ज्याच वेळेला आपण जर पाहिलं तर दोन षटकांची सांगता झाली आहे, 12 चेंडूंचा खेळ संपला, दोन षटकाखेर टीमची धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती बघायला मिळते। दोन षटकामध्ये 12 आल्यात, अजूनही 9 धावेची गरज। आता 12 चेंडू बाकी आहेत, 12 चेंडूमध्ये 9 धावेची मैदानाच्या आतमध्ये गरज बघायला मिळेल। गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। ओव्हर नंबर 3 साठी गौरव बोरकर। षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल। पहिला बॉल गौरवचा, पहिलाच वाईट बॉल आलाय। आधीच धावा कमी आहेत आणि धावा बऱ्याचशा खर्च होताना पाहायला मिळतात। 12 चेंडू आणि आता 8 धावीची गरज। अजून एक वाईट बॉल, म्हणजे आता 12 चेंडू आणि 7 धावीची गरज।
साई कृपा संघ आता अडचणी मध्ये सापडलेला बघायला मिळेल. चांगला स्ट्रोक आणि तिथे सुद्धा आपण पाहतो एकदा वर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या 15 अजूनही 6 धावेची या मॅच मध्ये गरज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण जर पाहतोय त्रिपयाची बाजूताना पाहायला मिळेल. फलंदाज बाजूल विकेट जपतंग एक अजून एक धक्का टीम अफजल 11 या संघाला. हा बॉल डॉट असेल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. जर ते दोन वाईट बॉल आले नसते ना तर या मॅचला आता वेगळ्या स्वरूपाची कलाटणी आली असती. हरकत नाहीये, पुन्हा गौरव कमबॅक करेल. आता समोरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तिथे सुद्धा आपण जर पाहिलं ना तर एक धाव मिळाली आहे. षटकातील विचार केला तर अजूनही दोन बॉल बाकी राहिलेत. आठ चेंडू आणि 5 धावेची गरज. चांगल्या पद्धतीची इथे सुद्धा धाव घेतली आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 बॉल 4. फलंदाज बाद मॅच मध्ये ट्विस्ट. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 4 धावा. निश्चितपणे जर ते दोन वाईड आले नसते तर आता 6 चेंडू मध्ये 6 धावा बाकी राहिल्या असता. हरकत नाहीये, अजूनही मॅच फिरवू शकते, मॅच टर्न घेऊ शकते. जर दोन आता डॉट आले ना तर 4 मध्ये 4 वरती मॅच होईल आणि तिथून पुढे तो सामना रंगला सुद्धा जाऊ शकत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेले पाहायला मिळतील. आकाश आणि घनश्याम ही जोडी काय करेल या मॅच मध्ये. जिथे गरज आहे टीमला 6 चेंडू मध्ये 4 धावीची. बॉलिंग मार्ग वरती सिद्धार्थ बॉलिंग मार्ग वरती ते आमंत्रित करण्यात आले. टीम साई कृपा संघाला इथून कठीण परिस्थिती मधून बाहेर काढलं जाईल का. 6 चेंडू 4 धावा. 4 धावा 6 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना या खेळपट्टीवरती बघायला मिळत. पहिल्या बॉल वरती ही सिंगल आली आहे. पहिल्या बॉल वरती एक धाव बघायला मिळते. पाच चेंडू आणि 3 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. 5 बॉल 3 गरज. स्ट्राइकिंडला आकाश पाहायला मिळतील. नॉन स्ट्राइकिंडला घनश्याम आणि सिद्धार्थचा हा बॉल रेड बॉल ना घोषित केला. काय घडलं सर? तिसऱ्या पंचांची मागणी की रिव्ह्यू बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू असणार आहे.
हा डॉट बॉल असणार आहे म्हणजे मॅच मध्ये अजूनही कुठेतरी बरच काहीतरी लपलंय. येणारे चार चेंडू आणि तीन धावेची मैदानाच्या आतमध्ये अजूनही गरज आहे. जसं चढतं उतरतं क्रम आपल्याला बघायला मिळतो ना, कधी चढतं कधी उतरतं तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एखादं वजन काढायचं पारड जर आपण पाहिलं ना तर एकदा जास्त वजन वाढलं की तो खाली वरती होतं आणि तसंच काहीतरी मैदाना व्यासपीठाच्या समोरून प्रेक्षक वर्ग बाजूला लगेच चार चेंडू तीन ची गरज. चार चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असताना काय घडलंय, अजून एक डॉट बॉल बघायला मिळालाय. तीन चेंडू आणि तीन धावा, पुन्हा कमबॅक झालाय टीम साई कृपा क्रिकेट क्लब मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतात. तीन चेंडू तीन धावा, रोम हर्षक सामना, डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये जान भरली आहे, या मॅच मध्ये पुन्हा नव्यानं वेगळं स्वरूप आलंय. हा बॉल सुद्धा निर्णयाची वाट पाहिली जाईल, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा बॉल काय आहे पहिलं पाहिलं जाईल. चला कोणते कोणी जाऊ नका, फक्त पंच पंच आणि पंच जातील. विनंती, चर्चा करण्यासाठी कुणीही जाऊ नका. किंबहुना हा जर डॉट आला ना तर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. हा जर नो आला तर अजून प्रेशर साई ग्रुपावरती बघायला मिळेल. बऱ्याच घडामोडी आत्ता बाकी राहिल्यात. टीमचे कॅप्टन आपण जाऊ नका, विनंती करतोय. टीमचे कॅप्टन निर्णय दिला जाईल. मित्रांनो, आपण चर्चा करून काही होणार नाही, पंच जो निर्णय देतील तो मान्य तर करायचाच आहे. त्यासाठी त्या निर्णयाची वाट आपण पाहूया. निर्णयाची वाट आपण बघतोय. मॅच मध्ये आता नो बॉल घोषित केला, म्हणजे पुन्हा एक चेंडू वाढला एक धाव कमी झाली. तीन चेंडू आणि दोन धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तीन चेंडू दोन धावा, काय करेल सिद्धार्थ या मॅच मध्ये, कशी तो गोलंदाजी करेल, रोखेल का थांबवेल का समोरच्या टीमला. एका बाजूला अफजल इलेव्हन, एका बाजूला साई कृपा, दोन्हीही महत्वाचे संघ. एक मुंबईवरून इथपर्यंत दाखल झालाय, एक गावचा संघ मैदानावरती खेळतोय.
काय घडलंय मैदानाच्या आत मध्ये पुन्हा ट्विस्ट, वा भाई वा, अक्षयचा कमाल धमाल मैदानाच्या आत मध्ये। म्हणजे जसं म्हटलं जातं ना की आज अक्षय ज्या गोष्टीला हात लावेल ना ती गोष्ट चमकेल, मग बॅट असेल किंवा मग तो बॉल असेल। बॅट मधून त्याने एक चेंडू मध्ये दोन धावा बनवल्या, आता दोन चेंडू मध्ये जिथे तीन चेंडू मध्ये जिथे दोन धावा बनवायच्या होत्या तिथं त्यानं विकेट प्राप्त करण्यामध्ये मदत केली आहे। येणारे दोन चेंडू दोन धावेची गरज, स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग। मॅच संपली नाहीये, सामना जिंकला जाईल का, कोण जिंकेल? प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात। दोन चेंडू दोन धावा, रोमहर्षक हा सामना। आज साई कृपा क्रिकेट संघ थांबायला तयार नाहीये, हार ते मानत नाहीये, जिद्द चिकाटी ठासून भरलेली आज संपूर्ण या श्रीवर्धन नगरीमध्ये दाखवतात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये छकुला दाखल झाला। दोन चेंडू दोन धावेची गरज, हा छकुला काय करेल? पण साई कृपाचा छकुला सिद्धार्थ काय करेल हे बघावं लागेल। एक चेंडू एक धाव, वा भाई वा, सामना संपला नाहीये। मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक रोमहर्षक अजूनही बाकी। एक मिनिट मॅच थांबवा, एकच मिनिट सामना थांबला जाईल। आणि नक्कीच जसं जसं सकाळचं सत्र पुढं आलंय तसा तसा मॅचेस रंग ताना पाहायला मिळतात। एकदा प्रेक्षक हो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या या संपूर्ण स्पर्धेसाठी या मॅचसाठी। एक चेंडू एक धावेची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे। जे काही करेल ना तो आज सिद्धार्थच करेल हा विश्वास संपूर्ण टीमनं आपण पाहिलं तर दाखवला। चला मॅचला सुरुवात करा। एक चेंडू एक धाव, एक धाव ही महत्वाची। आज सोन्याच्या भावामध्ये 1 लाखाची ही एक धाव असेल। जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा हकदार राहील एका तरी कोणत्या तरी। सर्वांनी बाजूवा, कॅमेरा समोर कोणी येऊ नका। 1 लाखाची ही मोलाची एक धाव, कोणाच्या बाजून ही धाव येईल हे सुद्धा पाहावं लागेल। सिद्धार्थ काय करेल? सिद्धार्थनं लक्ष वेधलंय या संपूर्ण श्रीवर्धनकरांचं। मॅच महत्वाची, सामना जिद्द चिकाटीचा पाहायला मिळत। एक बॉल एक धाव, आणि आपण पाहतोय सामना इथे जिंकला टीम अफजल 11 या संघानं। विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक, आणि एक चांगला खेळ बघायला मिळाला। साई कृपा क्रिकेट संघाचा आणि दोन्ही संघांना नक्कीच खूप साऱ्या यंदाच्या हंगामासाठी हार्दिक शुभेच्छा।